गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील दधम येथील राहणारा अट्टल गुन्हेगार श्याम पंजाब ताजने ह्याच्यावर पोलीस स्टेशन बाळापूर येथे दुखापत, खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग यासारखे 5 गंभीर गुन्हे 2016 ते 2018 दरम्यान दाखल केले होते. 2017 खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने विनयभंग व खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाल्यापासून मागील 1 वर्षापासून तो फरार होता. त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्याला जेरबंद करण्यासाठी बाळापूर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. मागे बाळापूर पोलिसांचे पथक पुणे येथे सुद्धा जाऊन आले होते, परंतु तो हाती लागला नाही. काल बाळापूर पोलिसांना माहिती मिळाली की नमूद आरोपी दधम येथे आला आहे. बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, पोलीस कर्मचारी डांगे, कायंदे, नागरे यांच्या पथकाने त्वरित धाव घेऊन त्याला दधम घेऊन ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील हे करीत होते. ब्युरो रिपोर्ट अकोला, एक्सप्रेस न्यूज, बाळापूर. पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीमधील ग्राम दधम येथील राहणारा श्याम पंजाब ताजने हा एक अट्टल गुन्हेगार आहे. 2016 ते 2018 दरम्यान या श्याम ताजनेवर पोलीस स्टेशन बाळापूर एकट्या पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये दुखापत, खुनाचा प्रयत्न, खून, विनयभंग, त्यानंतर पास्को अशा वेगवेगळ्या याच्यामधले गंभीर असे 5 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. खुनामध्ये त्याला 2017 अटक केली होती. अटक केल्यानंतर जामीनवर आल्यानंतर त्याच्यावर आणखी 2 गुन्हे लगातार दाखल झाले, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न आणि विनयभंगाचे पण गुन्हे त्याच्यावर दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आणि त्याच्यानंतर परत गावात आला नाही. सदर गुन्ह्यामध्ये 2018 बऱ्याच वेळेस त्याचा पोलीस पथकाने शोध घेतला. एकदा पोलीस पथक पुण्याला सुद्धा जाऊन आलेलं होतं, परंतु त्याचा निश्चित पत्ता नाही मिळाल्यामुळे आणि तो मिळून आल्यामुळे पथक आमचं खाली हाताने परत आलं होतं. काल आम्हाला माहिती मिळाली की हा गुन्हेगार दधम येथे आलेला आहे. त्वरित PSI जयसिंग पाटील, आमचे कर्मचारी नागरे, डांगे, कायंदे आज यांचं पथक दधम येथे गेले आणि त्याला त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेला आहे. परत पॉस्कोमध्ये सुद्धा त्याला प्रोड्युस वॉरंटवरून आम्ही अटक करू आणि त्याच्यावर तडीपारखी सुद्धा कारवाईचा प्रस्ताव आम्ही प्रस्तावित करू.